शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मिक निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार होते. न्यूमोनिया झाल्यानं काल दुपारी अनिल बाबर यांना सांगलीमधल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी अनिल बाबर यांची ओळख आहे. दरम्यान अनिल बाबर यांच्या निधनावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावलाय. समाजकार्याचा वसा चालवणारा प्रभावी लोकप्रतिनिधी गमावला. खानापूर आटपाडीमध्ये त्यांनी केलेलं कार्य न विसरण्याजोगं आहे. शेतकऱ्यांसाठी बाबर कायम लढाऊ वृत्तीने लढले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो. यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करून अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनानं एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले होते. झेडपीचे सदस्य ते 4 वेळा आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्यानं भेटत असत. त्यांचं असं अकस्मात आपल्यातून निघून जाणं मनाला अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल बाबर यांना या शब्दांमध्ये श्रद्धांजली वाहिलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.